कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विदेशातून आलेल्या 21 जणांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला असून सर्वांवर देखरेख ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 21 जण विदेशात गेले होते ते परतले असून त्यांना 14 दिवसांसाठी घरीच राहण्यास सांगण्यात आलंय. त्यापैकी 3 संशयितांची तपासणी केली असता वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला आहे. सर्व शाळा महाविद्यालय सिनेमागृह कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. हॉटेल्स मालकांनी घरपोच सेवा देण्यावर भर द्यावा असं सांगण्यात आलं असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे पानठेले पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी सिंगला यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत शंभरकर उपस्थित होते. जिल्ह्यासाठी आता सर्वात पहिले तर बरेच ऑर्डर इश्यू केलेले आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टमध्ये आम्ही ऑर्डर काढलेले आहे. याच्यामध्ये आम्ही सगळी शाळा, रुरल असो किंवा शहरी असो, अंगणवाडी आहे, हे आपले जे चित्रपटगृह आहे, स्विमिंग पूल आहे, सगळे बंद केलेले आहे. तसेच 25 वर गर्दी करता येत नाही त्याच्यासाठी पण आपण ऑर्डर काढलेले आहे. आणि जिल्हास्तरावर एक आयसोलेशन वॉर्ड आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तयार केलेला आहे. तसेच आमचे जिल्हा हेडक्वार्टरवर आणि प्रत्येक तालुका स्तरावर होम क्वारंटाईन आणि क्वारंटाईनची पण व्यवस्था केलेली आहे. आणि तसेच आपले पर्यटक स्थळ आहे, जसं लोकबिरादरी प्रकल्प आहे, यांना पण आपण बंद करण्याचे निर्देश दिलेले आहे, त्यांनी पण बंद केलेले आहे. आणि जास्तीत जास्त सोशल डिस्टन्सिंग कसा करता येत आहे, ताकी लोक एक दुसऱ्याचे भेटू नये, आणि आम्ही निर्देश दिलेले आहे की लोकांनी मीटिंगसाठी अननेसेसरी कार्यालयामध्ये यायचं नाही, फिरायचं नाही. आज सकाळी आम्ही VC पण घेतलेली होती सगळे तहसीलदार, BDO, SDPO, PI आणि CO. त्यांना पण सगळे निर्देश दिलेले आहे की कुठलाही संशयास्पद केस आपल्याला जर दिसत असेल किंवा कुठली अनएक्सपेक्टेड डेथ येत असेल तर त्याची तातडीने आमच्याकडे अहवाल पाठवला पाहिजे. आणि सगळीकडे आता प्रशासन सजग आहे, पण आम्ही लोकांना अपील करतो की ही गर्दी टाळावे आणि जास्तीत जास्त घरीमध्ये आतमध्ये राहावे आणि लोकांनी जास्त एक दुसऱ्याशी संपर्क साधायचे नाही, याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.